subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाच्या लसीकरणाचा प्रारंभ शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत करून पहिल्या दिवशी 200 लसीकरण करण्यात आले आणि त्यामध्ये 11 लोकांना रिएक्शन आल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. वास्तविक पाहता भारतामध्ये लसीकरण मोहीम अत्यंत यशस्वी राबवण्याची परंपरा आहे आणि भारतीय शास्त्रज्ञांनी ज्या लसी निर्माण केलेल्या आहेत त्या अत्यंत विश्वासार्ह जगभर सिद्ध झालेल्या आहेत. आपण मागची लसीकरण जर पाहिली तर बीसीजी सारख्या लसमध्ये 90-95% लोकांना ताप येतो, एमएम सारख्या लसीकरणामध्ये 10% येतो, टिटॅनस सारख्या लसीकरणामध्ये सुद्धा रिएक्शन्स येतात आणि त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आपल्याला दिसून आलेलं आहे. कोणाच्या लसीकरणामध्ये सुद्धा आपल्याला असे प्रकार दिसून आलेले आहे. म्हणून प्रत्येक लसीकरण मोहिमेनंतर एक थोडासा कालावधी दिला जातो की ज्यामध्ये रिएक्शन येऊ शकतात आणि तशा प्रकारच्या ह्या फक्त नॅचरल आणि नॉर्मल रिएक्शन ह्या 11 प्रकरणांमध्ये आपल्याकडे आलेल्या आहेत. यामध्ये 11 पैकी 9 लोकांना ताबडतोब आपण तपासणी करून घरी पाठवलेलं आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून दोघांना आपण एक दिवस ठेवलं होतं, मात्र ह्या सुद्धा रिएक्शन जे आहे कोरोना नाही तरी कोरोनाच्या बाबतीत भीती किंवा एक पॅनिक जो आहे त्याप्रमाणे आहे. देशामध्ये निर्माण झालेली ही जी लस जी आहे ते जागतिक पातळीवर अत्युच्च लस असल्याची सिद्ध होते आहे. विनाकारण अशा प्रकारे बातमीपत्र प्रसिद्ध झाल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून सर्व माध्यमांना मी विनंती करतो की अत्यंत विश्वासार्ह अत्यंत काळजीपूर्वक दिलेल्या लसीकरणाच्या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपण सहकार्य करावं. पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण जी 2 केंद्र सुरू केलेली आहे त्यातलं एक एमजीएम कामोठे येथे एक आहे, एक पोळ हॉस्पिटलमध्ये आहे. दोन्हीही मल्टी स्पेशालिटी मोठे हॉस्पिटल आहे. कुठल्याही प्रकारची आपण खबरदारी तिथं घेणार आहोत आणि आम्हाला याची खात्री आहे अत्यंत चांगली लस असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुणालाही धोका होणार नाही आणि आम्ही आपल्या देशाला कोरोनामुक्त करू. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.